वर्ग वजा चार वजा चार
तीन सी चौकटी दिल वजा सात ओके कॉन्सर्ट आए दोन चौक ना चार वजा वजा इत वजा इत वजा आधे आधे करते चार अधिक बारह बारह सत्य चौर बरबर बारह सत्य कितने बारह बारह सत्य चौर डेल्टा बरबर चौर चार किती होते देता अठ्ठ्याऐंशी डेल्टा सूत्र आला आपला अठ्ठ्याऐंशी आता मोठं सूत्र घ्या मोठं सूत्र सांगितलं तुम्हाला चल बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए चल काय याचा यम आहे यमला यम द्या वजा बी इथं बी तर बरोबर आहे त्यामध्ये काय वजा दोन अधिक वजा याचं उत्तर आलं आता अठ्ठ्याऐंशी दोनशे दोन काय म्हणजे गुणाकार याचं उत्तर किती दिलं आपल्याला ओके यम बरोबर वजा दोन अधिक वजा आता अठ्ठ्याऐंशीचा वर्गमूळ येतं का नाही येत मग अठ्ठ्याऐंशीचा वर्गमूळ येत असेल तर त्याचं अशी पुढे करा की वर्ण आणि वर्गमूळ यायला पाहिजे एकाचा वर्ग यायला पाहिजे एकाचा वर्गमूळ यायला पाहिजे एकाचा नाही यायला पाहिजे आता अठ्ठ्याऐंशीचा पूर्ण होता का बघा अठ्ठ्याऐंशी कोणत्या कोणत्या पाठात आता अकरा अठ्या अठ्ठ्याऐंशी किंवा बावीस गुणिले चार ओके चार दोन आठ चार दोन आठ चारचा पण येतं बघा म्हणजे जे पोळ कसं करतो मी बावीस गुणिले चार छेद दोन गुणिले म्हणजे एक सहा लिहू यम बरोबर वजा दोन आणि वजा बावीस वर्ग किती दोन तर मी बावीस छेद सहा कळतंय मी जी पोळ अशी काय अकरा अठ्ठ्याऐंशी काय केलं नाही अकरा गुणिले आठ कारण ह्याचं पण वर्गमूळ येत नाही ह्याचं पण वर्गमूळ येत नाही आता पोळ असं करायचं की एकाचं वर्गमूळ यायला पाहिजे आता बघा बरोबर बेक बे बेतेक सहा म्हणजे यम बरोबर आपली सिच्युएशन अशी आली बघा इथं काय आला आता दोन कमी बावीस छेद तीन इथे एक आधी देऊ नंतर यम बरोबर दोन वजा कमी बावीस छेद तीन ओके समजतंय अशा कडचं असतं हे सूत्र पद्धत हे पूर्ण सूत्र पद्धतीचं झालं आता समजा एखाद्यामध्ये असल्या गणितामध्ये समजा ही समीकरण रूपात करून लिहायचं आहे तर ते कसं करतात ते बघू समीकरण रूपात करून दाखवतो तुम्हाला बाकी तीच पद्धत डेल्टा काढा किंवा सुरुवातीला किंमत असलं तरी फरक पडत नाही अवयव पद्धत पुनर्वापर थोडस चेंज होत सुरुवातीला किंमत दिल्यावर ओके आता रूपात करून घ्यायचं बघा वाय वर्ग अधिक एक छेद तीन वाय बरोबर किती दोन आता इथं आलेला छेद तीन दिलाय ओके छेद म्हणजे थोडस भीती वाटते काय करायचं छेद म्हणजे तीनने गुणा पूर्ण समीकरणाला गुणा तयार पूर्ण समीकरणाला म्हणजे तीन गुणिले वाय वर येणार अधिक तीन गुणिले एक छेद तीन वाय येणार बरोबर दोन गुणिले तीन येणार ओके किंवा तीन गुणिले दोन गेले तरी चालतं तीन तीन तीनही गुणला म्हणजे तीन वाय वर्गात हे तीन उठला हे तीन उठला फक्त वाय एक वाय काय म्हणजे ते दोन्ही सहा रूपात करा कुठल्या रूपात करले एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तीन वाय वर्ग अधिक एक वाय तेव्हा सहा इकडे आहे आणा त्याला बरोबरच्या नंतर आता इकडे आणा वजा सहा बरोबर शून्य कळतंय मग नंतर आपलं परत तेच डेल्टा बरोबर बी बरोबर चार सी किंवा अधिक वजा वगैरे केलं तरी चालतं तर तेच करू ए बी सी किती काढा ए बरोबर किती आला बी ए बरोबर तीन बी बरोबर किती एक सी बरोबर वजा सहा डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग म्हणजे किती येणार आता एकचा वर्ग चार अशी चार काय म्हणजे गुणाकार ए चौथं तीन सी चौथं वजा सहा एक चा वर्ग किती एक वजा वजा येतं अधिक असेल बरोबर चार अधिक बारा बास बहात्तर ओके बहात्तर किती आलं इकडं त्र्याहत्तर मोठं सूत्र घ्या चल बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए चल याचं काय याचं चल वाय वजा बी इथं किती होता बी चौथा एक आहे म्हणजे इथं वजा एक आहे ना अधिक वजा बी वर्ग चार असेल तर किती आला आपला त्र्याहत्तर छेद दोनशे दोन काय म्हणजे गुणाकार ते चौथा किती आहे तीन वाय बरोबर वजा एक अधिक वजा आता त्र्याहत्तरचं कोड बघा अशा अठ्ठ्याऐंशीचं कोड केलं होतं त्र्याहत्तरचं कोड होत नाही त्यामुळे काय करा त्र्याहत्तरला त्र्याहत्तरच द्या कोड होतच नाही तीन दोन सहा म्हणजे हेच उत्तर तुमचं वजा एक अधिक त्र्याहत्तर छेद सहा वाय बरोबर अधिक वजा एक वजा त्र्याहत्तर छेद सहा तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला
तीनी पद्धति ने गणित सोडून दाखवतो ओके ते गणित सोडून दाखवतो बघा आता गणित असं आहे एक्स वर्ग आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस ओके आपण काय करू सुरुवातीला गणित आपण कुठल्या पद्धतीने सोडू अवयव पद्धतीने सोडू अवयव पद्धतीने सांगितलं तुम्हाला कुठल्या समीकरण रूपांतर करतं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ओके ऑलरेडी रूपात आहे पहिल्या शेवटचं जो गुणाकार करा किती आलं अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस ची सोड अशी करायची आहे जेणेकरून ह्याचं उत्तर काय पाहिजे आपण वजा आठ अवयव पद्धत करतोय लक्षात ठेवा आपण कुठली पद्धत करतो अवयव ओके आता अठ्ठेचाळीस कुठल्या पदाचं बघा जेणेकरून किती आला पाहिजे तर वजा आठ आला पाहिजे ओके अठ्ठेचाळीस बारा बारा बावीन चोवीस बावीस छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा चौक अठ्ठेचाळीस तिथं वजा आठ आहे म्हणून वजा करून आधी करू जेणेकरून किती येतात आलं उत्तर वजा आठ होतं आता लिहिण्याची पद्धत असं एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक चार एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य एक्स वर्ग एक आतल्या एक बाहेरल्या वजा बारा ओके चार ला जसा तसा कंस रिपीट सेम यावा पाहिजे सांगितलं होतं एक्स वजा बारा आणि परत हे बारा बारा एकत्र करा एक्स अधिक चार बरोबर या अधिक चार आता उत्तम लिहिताना कसं लिहिते उलट लिहिते एक्स बरोबर बारा झाला एक्स बरोबर किती झालं वजा चार झालं ओके लक्षात ठेवा एक्स बरोबर बारा एक्स बरोबर वजा चार हे झालं अवयव पद आता हेच गणित तुम्हाला पूर्णवर्ग पद्धतीने सोडून दाखवतो कुठली पूर्णवर्ग पद्धत लक्षात ठेवा आता हे पूर्णवर्ग पद्धतीने सोडवताना तुम्हाला माहिती आहे समीकरण ह्या रूपात करू एक्स वर्ग अधिक डी एक्स बरोबर सी समीकरण आपल्याकडे आहे बरोबर सी करायचं म्हणजे वजा अठ्ठेचाळीस तिकडे जाणार म्हणजे समीकरण कसं आहे ना एक्स वर्ग वजा आठ एक्स बरोबर किती जाणार वजा अधिक अठ्ठेचाळीस ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तिसरे पदचं सूत्र काढले तिसरे पद बरोबर एक छेद दोन गुणिले एक्स चा सहगुणक ओके चा वर्ग एक छेद दोन ला एक छेद दोन एक्स चा सहगुणक पुन्हा येतात वजा आठ लिहिला चालतंय ओके वर्ग आता भाग होता बे तर बेचो आठ कळलं आता चारचा वर्ग किती आहे ना सोळा आता या सोळा ही किंमत काय करतं समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिसळतं ओके किती सोळा ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिसळू समीकरण दोन्ही बाजूस मिसळा समीकरण आपलं हित आहे कुठं ते तयार केलं काय समीकरण तयार केलं एक्स वर्ग वजा आठ एक्स ह्याला मिक्स करा इथं सोळा बरोबर बरोबर इथे किती अठ्ठेचाळीस वजा अधिक सोळा बरोबर दोन्ही मध्ये मिसळल्या आता इथं स्टेप बघा नीट लक्ष द्या इथं काय असतं एक्स इथलं वजा जत वर्ग काढा ते लिहायचं किती लागलं तर चारचा वर्ग जेणेकरून ही कंडिशन ऑटोमॅटिक कम्प्लीट होते आणि आता ह्याचा अठ्ठेचाळीस आणि सोळा किती होतं तर बेरीज करा आठ सात चौदा चार अच्छा एक सात चौसष्ट ओके आता या दोघांचं काय करतो दो बा व का दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू वर्गमूळ काढायचं कारण एक्स वजा चार आहे ना वर्गचे नऊ होत आहे आणि याचं वर्गमूळ किती आहे सांगितलं चौसष्ट आठ ओके एक्स बरोबर अधिक आठ हे दाबी धरून हे वजा चार इकडे जाणार अधिक चार एक्स बरोबर किती आलायचं दोघांचं बारा सेम कसं आता एक्स बरोबर हे वजा आठ हे वजा चार तिकडे जाणार अधिक चार एक्स बरोबर उत्तर किती आलं वजा चार आलं बघा अवयव पद्धतीमध्ये बारा वजा चार होतं इथं पण बारा वजा चार आता हेच गणित आपल्याला सूत्र पद्धतीने करायचं आहे बघा आपलं उत्तर काय सूत्र पद्धतीने गणित काय एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य सूत्र पद्धतीमध्ये एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ह्या रूपात करतो फक्त पूर्णवर्ग पद्धतीमध्ये वेगळं करत असतो पहिला ए बी सी ची किंमत काढा रूपात आहे म्हणून एक बी बरोबर आहे वजा आठ सी बरोबर आहे वजा अठ्ठेचाळीस ओके आता सूत्र घ्या डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी डेल्टा बरोबर बी चा वर्ग म्हणजे वजा आठ चा वर्ग वजा वजा चार चार काय म्हणजे गुणाकार ए ची किंमत किती आहे ए सी ची किंमत किती आहे वजा अठ्ठेचाळीस आता इथे किती आला आठचा वर्ग चौसष्ट ओके वजाचे नऊ होते वजा इथं होता
खाली देतो मी चिन्ह। आता बघा इथे काय येणार, चार एक का चार, चार गुणिले 48 गुणाकार करू, चार अठम 32, 32 चा दोन हचाले 3, चार एक 16, 16 आणि 3 किती आले 19, 192 डेल्टा बरोबर। आता 192 आणि 64 ची बेरीज करू, 192 आणि 64 किती होता बघा, तर 6 आणि इथे किती आला 9 आणि 6, 9 आणि 6 अच्छा 1, 256 बरोबर, 256 आलं। आता मोठं सूत्र घेतलं, मोठं सूत्र काय, चल बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4 ए सी। चल याचं काय एक्स आहे, एक्स ला एक्स वजा बी आहे आणि ऑड इथं वजा 8 आहे, म्हणजे हे वजा वजा अधिक होणार, म्हणजे डायरेक्ट 8 येतो, अधिक वजा बी वर्ग 4 झालं 256 छेद सूत्रामध्ये काय 2 ए, त्याने म्हणून 2 गुणिले ए ची किंमत किती आहे 1 बरोबर, एक्स बरोबर 8 अधिक वजा 256 चा वर्गमूळ किती आहे, वर्गमूळ येत आहे त्यामुळे किती लिहू 16 देख का दे, ओके एक्स बरोबर 8 अधिक 16 छेद 2 एकदा अधिक एकदा वजा करायचं, एक्स बरोबर 16 आणि 8 किती होते 24 छेद 2 एक्स उत्तर किती आलं 12। आता एक्स बरोबर 8 वजा 16 छेद 2 8 गुण 16 गेले वजा 8 छेद 2 एक्स उत्तर आलं वजा 4 ओके बघा तिन्ही पद्धतीने एकच गणित सोडवलं। आता तुम्ही म्हणाल तीन पद्धतीने शोध लावण्याची गरज का होत मग, एकच पद ठेवायचं ना असं म्हणतात विद्यार्थीच असतं त्यांचं, त्याच्यामध्ये काय केलं माहितीये का, जेव्हा तुमचं फोड होत नसेल समजा येतात मूळ संख्या असतात काही मूळ संख्या असतात जे कोणाचं फोडच होत नाही त्यावेळेस ही पद्धती दोन्ही वापरली जाते ओके, हे फोड झालं तर तिन्ही पद्धतीने एकाच उत्तर सगळ्यांचं सेम असेल। आय होप सो तुम्हाला हे केलेलं आवडलं असेल ओके, पुढचं उदाहरण सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।